मंदिरांच्या या जीर्णोद्धाराच्या दरम्यान ज्यावेळेस आम्ही ती पिंड बाजूला काढली आणि खोदकाम करायला सुरुवात केली, त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की या ठिकाणी एक संजीवन समाधी आहे. कारण ज्यावेळेस खांदत होतो, खोदत होतो तो, की कोणी विश्वास ठेवणार नाही. ज्या पद्धतीने ती टिकाव खाली लागला त्याच पद्धतीनं तो टिकाव साधारणतः कमीत कमी 30 ते 40 फूट लांब जाऊन पडतो. एक बाई अशा प्रदक्षिणा मारत होत्या, त्या इकडून गेल्या आणि या दुसरे दार होते, त्या दारातनं बाहेर येत होत्या. तर त्यांना इथं एक 10-12 वर्षाचा पोरगा नेहरू शर्ट पायजामा टोपी वगैरे घातलेला असा दिसला. ते म्हटलं कोण आहे रे बाबा तू? ते म्हणले की म्हणजे तुम्ही मागे वळून बघा, म्हणजे गणपती नव्हता जागेवर. ती बाई परत जेव्हा उलटी आली प्रदक्षिणा परत इथं आली तर तिला मुलगा दिसला नाही, पण गणपती जागेवर होता. हिंदू संस्कृतीतील बऱ्याचशा गोष्टी या ऐकीव माहितीवर आधारित असतात. त्यांच्या शक्य अशक्यतेवर आपण विश्वास ठेवत नसतो, विश्वास असतो तो श्रद्धेवर. या श्रद्धेतूनच प्रचलित झाली एक वारी, वारी अहमदनगर मधल्या अष्टविनायकांची. आपण आहोत अहमदनगर मधल्या अष्टविनायकांपैकी श्री विशाल गणेश मंदिर माळीवाडा येथे. इथल्या मंदिराची कथा खूप वेगळी आहे. इथल्या मंदिरात जी मूर्ती आहे ती स्वयंभू असून ती लाकडाची आहे की काळ्या पाषाणाची आहे हा एक वाद आहे, पण वादात नको पडूया. महत्त्वाची आहे आपली श्रद्धा. ह्या गणेश मूर्तीची कहाणी अशी आहे की ही गणेश मूर्ती दरवर्षी वाढत 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 उंच होत जाते आणि त्यामुळे मंदिराचं बांधकामसुद्धा वाढवावं लागतं. म्हणून शेवटी एका भक्ताने, त्या पुजाऱ्यांनी त्या मूर्तीच्या डोक्यावर खिळा ठोकला आणि तेव्हापासून त्या मूर्तीची वाढ होणं थांबलं. फार प्राचीन अशा प्रकारचं मंदिर आहे. साधारणतः 3 पिढ्यांचा हा प्रवास आहे आणि या 3 पिढ्याच्या अगोदरसुद्धा हा गणपती अस्तित्वात होता. जुन्या काळी जशी मंदिरं असायची, ती मंदिरं संपूर्ण लाकडी मंदिर होतं. बाजूनीसुद्धा त्याला सागवान संपूर्ण लाकूड वापरायला होतं. या मूर्तीची स्थापनेचा इतिहास असा आहे की म्हणजे या गणपतीच्या पाठीमागे एक संजीवन समाधी आहे. या ठिकाणी अनेक असे महात्मे येऊन गेले, साधारणतः 3 ते 4 महात्मे या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांना त्या पद्धतीने या ठिकाणी साक्षात्कारला की या ठिकाणी कुठंतरी काहीतरी आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला होता, त्या या जीर्णोद्धाराला जवळपास आता 15 ते 16 वर्ष आणि मंदिरांच्या या जीर्णोद्धाराच्या दरम्यान ज्यावेळेस आम्ही ती पिंड बाजूला काढली आणि खोदकाम करायला सुरुवात केली, त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की या ठिकाणी एक संजीवन समाधी आहे. कारण ज्यावेळेस खांदत होतो, खोदत होतो तो, की कोणी विश्वास ठेवणार नाही. ज्या पद्धतीनं ती टिकाव खाली लागला त्याच पद्धतीनं तो टिकाव साधारणतः कमीत कमी 30 ते 40 फूट लांब जाऊन पडला आणि त्याचा प्रचंड आवाज आला. आणि त्यानंतर आम्हाला जरा थोडी भीती वाटली आणि त्याच्यानंतर आम्हाला त्या पाठीमागे एक संजीवन समाधी आहे आणि ती नाथपंथीची समाधी आहे. आणि त्या नाथपंथी समाधी, त्यांची आई ही गणेश भक्त असल्या कारणामुळे त्यांनी ही गणेशाची स्थापना केली अशा प्रकारचा इतिहास सांगितला जातो. या नगर शहराचं हे ग्रामदैवत आहे आणि या ठिकाणी प्रत्येक कोणीही राजकीय कार्यक्रम असो, सांस्कृतिक असो, सामाजिक असो, क्रीडा असो, वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण वेगवेगळ्या स्तरातील मंडळी म्हणतो, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर म्हणतो, तर ती सुरुवात जी आहे, व्यापारीसुद्धा या ठिकाणी आपल्या दिवसाची सुरुवात या गणपतीला येऊन करतो. त्यामुळं अनुभूतीशिवाय काही होत नाही. त्याच्यामुळं कोणीही नगर शहरातला असो, नगर जिल्ह्यातला असो, की या ठिकाणी येतात आणि या ठिकाणाहून त्यांच्या कार्यक्रमाला किंवा त्यांच्या जो त्यांचा संकल्प असतो, संकल्प या ठिकाणी विसरला जातो. ही मूर्ती जर तुम्ही पाहिली तर संपूर्ण मूर्ती ही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची एवढी उंच असलेली मूर्ती आणि चारी म्हणजे पूर्ण सेंद्रिय मूर्ती आहे, पूर्ण सेंदूर असलेली मूर्ती आहे.
अशी पाहायला आपल्याला कदाचित मिळणार या मूर्तीचं म्हणजे जीर्णोद्धार ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस काही ठिकाणी आम्ही त्याला थोडं लेप वगैरे हे केला त्यावेळेस असं काही पूर्ण लक्षात आलं की या मूर्तीची उंची दिवसेंदिवस वाढायची आणि ती सातत्याने वाढायची त्यामुळं त्या मंदिराचे उंची वाढवणं या पुढील काळामध्ये गरजेचं ठरलं असं वाटलं. मग असं म्हटलं जातं की त्याला खिळावरतून ठोकतात किंवा काय अशा प्रकारची दंतकथा आहे परंतु ती पूर्ण सत्यावर आधारित आहे असं मी काही सांगू शकतो कारण माझ्याकडे काही तसा पुरावा नाही. या ठिकाणी जी आरती होती ती नाथपंथींची आरती आहे कारण या ठिकाणी आजपर्यंत जो म्हणजे पुजारी जे आहेत ते नाथपंथी पुजारी आहेत आणि नाथपंथींची पुजारी म्हणजे पहिले गेंडानाथ महाराज होते या ठिकाणी आणि त्यांचे शिष्य आता संगमनाथ महाराज ही त्यांची गादी चालत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणची आरती ही अत्यंत अप्रतिम अनेक वाद्य या ठिकाणी वाजवले जातात आणि किमान पाऊण तासाची ही आरती असते. संपूर्ण संगमरवरी मंदिर आहे. हा संपूर्ण मार्बल हा मकरानावर बांधला जातो. या मंदिराची डिझाईन जी आहे ती गुजरातमधील प्रसिद्ध असे आर्किटेक्चर आहे आशिष सोमपुरा म्हणून. ही सोमपुरा फॅमिली पूर्ण मंदिराचेच काम करतात आणि गेल्या 3 पिढ्यापासून त्यांचे काम. अंगारकी चतुर्थीला अभिषेक पण चालतात आणि पूजा पण दिवसभर चाललो. सोलापूरकर महाराज होते आमच्या वडिलांच्या अगोदर ते पूजा करत होते. संजय जोशी हे चांगली व्यवस्था पाहतात. 100 वर्षाच्या अलीकडचा अगोदरचा गणपती ते लोकांची फार श्रद्धा बसलेली आहे म्हणून पावन गणपती नाव ठेवले. माझ्या रेल्वेच्या सर्व्हिसमध्ये आयुष्यामध्ये भरपूर मला एवढे खर्च दादर मुंबईपासून एवढे खर्च प्रसंग आले त्या गणपतींनी पालन निर्माण केलेले. हा उजव्या संध्याचा गणपती नवसाला भावणारा गणपती आहे. स्थापना केलेली आहे आणि तेव्हापासून सर्व पूजा स्थान चाललेलं आहे. त्याच्याच हे नाही उल्लेख नाही कसा स्थापना आमच्या वाडेकर कुटुंबातील आमच्या आजोबांनी केली. ही मूर्ती संपूर्ण संगमरवराची असून कमरे नागाचा हे झाला वेटोळा. पूजेपुढीला फार मोठ्या आश्रम नाही. एकमेकांचे पाहुणे आहेत
बावडी खाली पाणी आहे आणि ते पाच पारण तांदळापासून तयार झालेली मूर्ती आहे. गणेश कवच पुस्तक आहे सगळ्यात जुनं, त्याच्यामध्ये नोंदलेलं आहे. सत्य आश्चर्य आहे त्यांना मुलबाळ होतं मोठ्या मुलाला, त्यांनी नवशेर हे झालं आणि आता बहुतेक जणांना त्याची प्रसिद्धी आल्यामुळे तसं तांदूळ जरी वाहिले म्हणजे ग्रहण शांती किंवा पिढ्यासाठी नुसतं पिढं तांदूळ आणून ठेवले तर जे वर्ष दीड वर्ष किंवा सातक स्वयंपाक आहे. स्वयंपाक हा उद्या सोडलेच आहे. त्यावेळेस तुमच्याकडे लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला काही त्रास असेल तुम्ही सही साखर जर घातलं तर चालू शकतं. ज्यावेळेस तुमच्याकडे लग्न ठरतं त्यावेळेस पहिले अक्षर यालाच येतात. हा गणाधी आधी गणाधी देऊ गणपती असल्यामुळे त्याला याची जास्त महत्त्व आहे. महाराष्ट्रात कुठं जरी असलं तरी बाहेर पोचते किंवा कोणा नातेवाईक घ्यायचे लोक लांब लांब गाडी करून पहिल्या अक्षरला इथे येऊन येतात आणि मग बाकीचे कार्यक्रम. आमचे वडील मी वाजव सांगत होतो, म्हटलं सांगितलं की हे एक विहीर होते तर लोक पाणी वगैरे भरायचे विस्तर तर त्यामुळे त्या आपण पूजन केल्यानंतर जे तीर्थ उठतं मग शिवाजी गेल्यानंतर जे तांदूळ असतात तांदूळ पाय झाले जाऊ नये मग आपण जनरली तुमच्या तुळशीच्या ह्याच्यात पाडावर किंवा आपण पाय भिंतीवर टाकतो पाय जाऊ दे म्हणून. पण आता पूर्वीच्या काळी मग आता बावडी असल्यामुळे लोक सगळे इथे टाकले ते तांदळाची अक्षर जे आहे असतात त्या निर्माण तर त्या एकत्र होऊन ती मूर्ती ही तयार झाली. वारीतल्या वारीची आज इथे सांगता झाली. आता आपली वारी पुढच्या गणेशाच्या द्वारे. तोपर्यंत दिंडी चालली चालली दिंडी चालली मोरया. कसा वाटला आजचा एपिसोड? नक्कीच आवडला असणार हो ना. मग पटकन शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, खाली बेल ऐकून आहे ना ते प्रेस करा.